नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर कविता. कवितेचे कवी कोण आहेत माहित नाही, पण या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच जाते. कवितेचे नाव आहे स्त्री समाधानी केव्हा असते. स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं, कितीही करा तुझं मनच काही भरत नाही, तुझं आपलं नेहमी चालूच असतं. माझ्यासाठी कधी हे केलं का, कधी ते केलं का, तू कधीच समाधानी नसते. पण असं नाही हो, स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो. स्त्री समाधानी असते जेव्हा रात्री बाळ जागे होते, रडू लागते आणि तेवढ्यात नवरा म्हणतो, दे मी घेतो त्याला, तू झोप. स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहिताना माय बेस्ट फ्रेंड माय मॉम अँड डॅड असं लिहितात. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा चार लोकांसमोर तिचं कौतुक नवरा मोठ्या अभिमानानं करतो. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिचा नवरा म्हणतो, वा काय चव आहे तुझ्या हाताला. मुलं जेव्हा म्हणतात, मम्मा तुझ्यासारखं जेवण कुणीच बनवत नाही ग. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा नवरा कामावरून येताना सहज एखादा गजरा आणतो आणि त्याच्या केसात माळतो. स्त्री समाधानी असते जेव्हा संसाराच्या या घाई गडबडीत नवरा तिला एक गुलाब देऊन हळूच येऊन कानात म्हणतो, हॅपी व्हॅलेंटाईन डे. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा सासू सासरे अभिमानाने सांगतात, ह्या आमच्या सुनबाई आहेत. छे सुनबाई नाहीच हो, ही तर आमची लेक आहे हो. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा सून म्हणते, आई छान दिसते हा ही साडी तुम्हाला. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा नातवंड आजी आजोबांनाही आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असं आई बाबांकडे लाडी खट्ट करतात. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा मुलगा जाता येता, आई जेवलीस का, बाबा कुठे आहेत ग, बाबांनी जेवण केलं असं विचारतो. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा चौकोनी कुटुंबात आई बाबांना महत्वाचं स्थान असत. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीत सहभागी केलं जात आणि सर्वात महत्वाचं, स्त्री समाधानी जेव्हा होते तिला तिच्या नवऱ्याचे हवे तसं प्रेम मिळत. स्त्री मग ती कोणत्याही वयाची असू दे, तिच्यात प्रेम माया क्षमा सगळं असतं. तिला दुर्लक्षित करू नका, ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे, तिला तिचं स्थान द्या. तिला दुर्लक्षित केलं की ती भांडायला उठते आणि म्हणून ती कजाग उद्धट पण होते. पण जेव्हा जेव्हा तिच्या मनाविरुद्ध आणि चुकीचे घडत आहे त्या त्या वेळी शक्तीने जन्म घेतला आहे, म्हणून श्री लक्ष्मी आहे, तिला तिचं स्थान द्या. छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी ही एक निसर्गाची सुंदर कलाकृती आहे. ती आपल्या रथाचं एक चाक आहे हे नेहमी लक्षात ठेवा. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.